व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध ताली बजाव असे अभिनव आंदोलन करण्याचे निर्देश राज्यभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आले होते। त्या अनुषंगाने शिर्डी शहरातही हे आंदोलन नगरपंचायत शेजारी प्रांत कार्यालयासमोर हातात थाळ्या घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत कोरोनाचे सर्व नियम पाळत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी या अभिनव आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे शिर्डी शहर अध्यक्ष अमोल बनाईत, तालुका सरचिटणीस नितीन महाराज चौधरी, उपाध्यक्ष भाऊसाहेब दिघोळे, प्रहार युवा संघटनेचे शहर अध्यक्ष महेश गायकवाड, प्रहार युवा संघटनेचे उपाध्यक्ष रोहित पगारे, प्रहार जनशक्ती सोशल मीडिया शहर अध्यक्ष मजिदभाई पठाण आदींचा सहभाग होता। आज संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र सरकारच्या निषेधार्थ वाढीव रासायनिक खताच्या दराबद्दल व मूग तूर डाळ या डाळीचा केंद्र सरकारकडे पुरेसा साठा असूनही अजून 8 लाख टन तूर डाळ आणि मूग डाळीला मान्यता दिली केंद्र सरकारने, तर त्या संदर्भामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राचे राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांनी यांच्या सूचनेनुसार आज 20 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर थाली बजाव टाली बजाव असं आंदोलन केंद्र सरकारचा जाहीर निषेधार्थ आजच्या दिवशी करण्यात येत आहे। तसेच त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शिर्डीमध्ये आज केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवून आम्ही थाली बजाव आणि ताली बजाव या आंदोलन आज आम्ही केलेलं आहे। आमची केंद्र सरकारकडे प्रामुख्याने 2 मागण्या आहेत। एक म्हणजे मूग तूर व आपले संपूर्ण कडधान्य याची त्वरित आपण आयात थांबवावी, आणि दुसरी अशी मागणी आहे आमची की जे खता जे रासायनिक खताचे गगनाला भिडलेले जे भाव केंद्र सरकारने जे वाढवलेले त्या भाव वाढीव भावाबद्दल आपण कुठंतरी शेतकऱ्यांबद्दल विचार करून तात्काळ या खताची दर कमी करावे व देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी होती। आम्ही त्याच मागणीनुसार शिर्डीचे प्रांताधिकारी साहेब गोविंद शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज शिर्डी।